मित्रांनो, तुम्ही भाज्यांची किंवा धान्याची शेती केलेली पाहिली असेल, पण तुम्ही कधी विंचवाची शेती केलेली पाहिली आहे का? नक्कीच पाहिली नसेल. आणि तुम्हाला प्रश्नही पडला असेल, विंचवाची शेती का आणि कशी केली जाते? चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. या व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एका रूममध्ये हजारोंच्या संख्येने ब्लॉक्स बनवून विंचवांना ठेवण्यात येते. त्यांना खाण्यासाठी अन्नही दिले जाते आणि त्यांच्यावर औषधही शिंपडले जातात. विंचवाची शेती करताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण विंचवाने दंश मारल्यावर जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. विंचवाची शेती करण्याचे मुख्य कारण म्हणजे विंचवाच्या विषाचा वापर कॅन्सर सारख्या गंभीर आजारावरील औषधे तयार करण्यासाठी केला जातो. तुम्हाला हे कोण आश्चर्य वाटेल की विंचवाच्या 1 लिटर विषाची किंमत इंटरनॅशनल मार्केटमध्ये 85 कोटी रुपये एवढी आहे. एका विंचवामध्ये 2 मिलीलिटर विष असते, म्हणजे 500 विंचवांचं विष तुम्हाला कोट्याधीश बनवू शकते. तर अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.